भोसले कालीन सकरदरा झील में गंदगी का अंबार लगा है। साथ ही बगीचे की पूरी जगह पर किए गए अतिक्रमण पर नगर निगम द्वारा अनदेखी की जा रही है। इसी के विरोध में युवा चेतना मंच की ओर से मौन आंदोलन किया गया। भोसले कालीन सकरदरा झील दक्षिण नागपुर का गौरव है। यही भोसले युग की सकरदरा झील आज गंदगी का एक क्षेत्र बन चुकी है। सड़क के किनारे की सुरक्षा दीवार पूरी तरह से बदहाल हो चुकी है, इसलिए दुर्घटनाएं और मौतें किसी भी समय हो सकती है। झील को कई वर्षों से सुशोभित नहीं किया गया है। उद्यान के कुछ स्थान को किराए पर दिया गया था, लेकिन पूरे बगीचे पर ही अतिक्रमण कर लिया गया है और नागपुर नगर निगम इन सभी चीजों की अनदेखी कर रहा है। युवा चेतना मंच के राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडिक ने कहा कि झील में पानी की कमी के कारण दत्तात्रेय नगर और 1 किलोमीटर क्षेत्र में भूजल स्तर 3 मीटर नीचे चला गया है। इन सभी समस्याओं पर मनपा प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए युवा चेतना मंच द्वारा मौन आंदोलन किया गया। हमें बंडूभाऊ धोत्रे यांचं प्रेरणा घेऊन मध्ये त्यांनी रमाळा तलावासाठी जे आंदोलन सुरू केलं आहे त्याच प्रेरणा घेऊन त्यांच्याशी त्यांचे आमचे मार्गदर्शक आहेत व जे ते जेव्हा आपल्या चंद्रपूर करता करू शकतात तर आम्हीही आमचे ऐतिहासिक तलाव आहेत काही जे भोसलेकालीन आहेत त्यावेळेसचे हे तलाव जे केले होते त्यात पाणी पिण्याचे पाणी आणि या एरियाला पाणी देत होते। आज त्या तलावांची दुर्दशा बघा, काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला ह्या तलावांना एक रेसिडेन्शियल झोपडपट्ट्या बनवून टाकल्या, तरी काही लोकांच्या माध्यमातून आम्ही जनसंपर्क करून या तलावाला वाचवण्याकरता युवा चेतना मंचच्या माध्यमातून हे आंदोलन उभं केलेलं आहे। आणि या तलावामुळे फायदा असा आहे की इथल्या जी जमिनीची लेवल कमी झालेली आहे पाण्याची, ती पाण्याची लेवल वाढून विहिरीचं पाणी कोरडं होत चाललं आहे, विहिरी सर्व बुजवत चाललेल्या आहे लोकं, तर या तलावामुळे फायदा होऊ शकतो व एक ऐतिहासिक तलाव आपला इथे निर्माण होऊन इथे सौंदर्य आज नागपूर शहराची शान आहे, दक्षिण नागपूरची शान आहे। आणि इथे बाजूला ताजुद्दीन बाबाचा दर्गा आहे, मंदिर आहे पुरातन। युवा चेतना मंचाच्या वतीने तलाव संवर्धन आणि सौंदर्यीकरण या संदर्भात आमची जी जनजागृती सुरू आहे, श्री बंडूभाऊ धोत्रे यांनी जे रमाळा तलावासाठी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाच्या समर्थात आम्ही सगळं सुरू केलं आहे। आता हा सकरदरा तलाव हा ऐतिहासिक तलाव आहे, भोसल्यांनी बांधलेला हा तलाव आहे, जसं गोंडांनी बांधलेला शुक्र तलाव आहे तसा हा भोसल्यांनी बांधलेला तलाव आहे। आज या तलावाची जर पाहता दुर्दशा अशी झाली आहे की इथे काहीच नाही। आता काल परवा एक घटना आहे की गोंडा समाजाचा पोरगा इथे फसला होता, हे कोणाचं लक्ष नाही, त्या एका पोराचा जीव गेला असता, म्हणजे शासनाचा कितपत दुर्लक्ष आहे हे इथून माहीत पडते। म्हणून आमचा एक प्रयत्न आहे की या भागातले हा तलाव जर सुरक्षित राहिला, याचं सौंदर्यीकरण झालं किंवा याचं संवर्धन झालं त्यामुळे ते पाण्याचा सूत्र थांबेल आणि इथे आजूबाजू ज्या बिल्डिंग आहेत तिथले पाणी ते सांभाळ येईल आणि या भागातल्या विहिऱ्यांची जी पाण्याची लेवल आहे ती एकदम कमी झाली आहे।